आणि आईसाहेब बसल्यावरती थाटात काय थाटात हात ना हात सुजलाय जरा काय करता नाही येत आराम मस्त आता 10-15 दिवस आराम कर काय आणि माझा दादा माझे एवढे लाड करतो ना मला घ्यायला आलाय आम्ही घ्यायला आलो आणि गुड्डूने एक डायलॉग मला बोलली आहे गुड्डू तो डायलॉग मी नंतर मारणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आई साहेब आलेले आहेत आणि कशा गोष्टी रंगल्या दोघींच्या कुठला पिक्चर जुना फर्निचर मग आपला जुना फर्निचर कुठं आहे नवीन सो चलो मस्त जेवायला बनव आता सगळ्यांसाठी आणि इच्छा टांगा पलटी घोडी फरार नेते आज रक्षाबंधनला टांगा पलटी घोडी फरार जा 2 दिवस मस्त आराम कर ओ आराम काय आराम आहे नाही का चलो उठ उठ जेवणाला लाग काय जेवणाला लाग उठ बघितलं मम्मी उठ तुम्ही दम द्या तिथे गेलो आराम तुम्ही दम काय तिथे गेलो आराम कुठला हो काय ना काय झालं चालू मला बनवायला लागला भाजी नाही असं काय नाही 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 काय जेवणाचा नाही काय चलो पटापट वेट बनवून कधीच नाही दिला काय तर आता काय देईल या साहेब या काय घेऊन आलेत तुमच्या चिंबोरे आहेत आज जेवणच जा 100% केला आवाज नाही ना नाही तर या काय पकडून ठेवू तो चालला कुठं हिला घेऊन उद्या येईन मी एके दिवसाने आता जाय जाय का सोडायचा चलो जेवणाची तयारीला लागू नवीन टेक्निक करत घेतले चिंबोरे मारायची डेंजर आहे बाबा बरोबर गावठी त्या गावठीच नाही जसं गावठी कोंबड्यानं बॉयलर कोंबड्यात फरक असते तसा डेंजर आहेत बघ कशी नांग्या वासूनच हे करूनच ते बघ बाबा त्यांना उचलू पण नाही शकत आपण इतकी डेंजर कारण काही यान पण नाहीयेत आपल्या ज्या असतात ना खाडीतल्या त्या चिमट्यात सहज येतात त्या आम्ही तिथून बेसिंग पासून गॅस पर्यंत आणू शकतो या नाही आणू शकत आम्ही डेंजर आहे नवीन टेक्निक वापरली आता अर्धे मेले होती बघ म्हणजे त्या गरम पाण्यात बुडवले ना तर त्यांचं हे नाही निघत फांगडे नाही सोडत इतकं गरम पाणी टाकते तरी अंग चोलतान ते अंग धरतात तरी पण आता चिमट्या बघा याच्यात आहे बघा ट्रॉलीत आहे आता एवढ्या हे केल्यान आता ही ऍक्टिंग आहे त्यांची नाही ती गेली तरी फांगडा सोडणार बघ तरी फांगडा सोडत नाही आणि लास्ट टाइम ब्लॉग मध्ये बघला असाल काय टाकले टाकले लगेच फांगरा सोडत खाडीच्या खाडीतल्या ना तरी सोडला नाही बघ नाही सोडला नाही सोडला ना नंग्या पण नाही सोडल्या बघा सोडलाच नाही तरी जीव आहे बघ जीव आहे कसं काय ह्या कसं काय नाही सोडत अजून पॉवर मध्ये आहे तिला उलटीच घ्यावं लागलं बाई आता उड्या मारेल बघ झाली संपला फांगड सोडत नाही त्या बघ बघ कसला जीव डेंजर हिचं काय झालं ती अजून हलते ना बाई बाई
या डेंजर, मी तर नाही बाबा हातला अजून बाई दिसतात बघा कसं आऊश आहे तरी. अग चिमणे तुझा जीव किती आपल्या खाडीतल्या लगेच त्या भारी लगेच पांगड सोडतात काढा दिसत बघा कस असं हे केलं आता आता पांगडा तोडून बघा आता जीव आहे अजून मी ना हात लावू शकत प्रॉपर मेलीशिवाय परत टाकली मेली हो मेली मेला धांग्या आहे धांग्या काय धांग्या म्हणजे मेल ही फिमेल आहे पुरी तोडताना अजून बघा अजून किती जीव आहे बघा त्याच्यात किती जोर लावले भरलेले आहेत पण डेंजर आपले शेतांच्या नाही का पण डेंजर ताकद ना हिसाबाच्या बाहेर आहे गहू साठी वाई हो कसले जड येतात ना बघ याला बघ भाऊ गोला गोला चल बनव पटाप येस यान जाता हात चला माझं मी काम फायनल केलेलं आहे माझा पण झाला आणि या चिंबोरे आमच्यासाठी आणि आईला काय काय बनवलंय वरण बोलत होती नकोच हा आणि ही भाजी केली याच्यात वरण शेंगा टाकून वेज बोलत होती नको 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 सो चला आता मस्त एकत्र जेवायला बसूया जेवू कसा सोना जेवू इतका पाणी कोणला उकल व्हायला तो अच्छा इतका पाणी कोणला होता चलो जेवण रेडी टँट डँग आणि आई साहेब बसले वरती थाटात काय थाटात हात ना हात सुजलाय जरा काय करता नाहीयेत आराम मस्त आता 10-15 दिवस आराम कर काय नाही वेज वेज केलाय वेज मस्त वरण शेंगाचे शिंग टाकले वरण दोन भाज्या आणि आम्हाला चिंबोरी तुम्हीच खाणार आहे वरण होईल संध्याकाळला ना चलो जाऊया मला राईस बस रास भरपूर कचुंबर कचुंबर आम्ही आपल्याला पहिलेपासून देवाचीच तो कचुंबर तुम्हाला वाढू ना यस चलो आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता निघालो ऍक्च्युअली दोघं जात होतो ऍक्च्युअली मगाशी सकाळीच बोललो का हिला सोडायला मला दापोड्याला जायचं आहे म्हणजे आज निघलो असतो जेवून आता वाजले 2 म्हणजे आज निघलो असतो वाजले असते मला पोचता पोचता 4 सो मी रिटर्न नसं आलो एक दिवस स्टे केला असता आणि सकाळी निघलो असतो कारण 2.5 तास जायला 2.5 तास यायला यांना ट्रॅव्हलिंग लई वाईटा केलं आणि योगायोग देव पावला आशिष असू सासऱ्यानं सासू सगळ्यांना मिलो पनवेलला येतात मम्मीचा पनवेलला येतात लगेच देवाच्या पाया पडला अशी खुशी झाली ना यांना बाबा नुसते खुश झाले पनवेल म्हणजे आपला 15-20 मिनिट म्हणजे त्यांचा तिकडे येण्याचा हे वाचला जायचा भिवंडीला सो पनवेल काय ना आता हिला त्यांचे हवाले सोपेन आणि मी रिटर्न घरी येईन बाबा लई लई ट्रॅफिक नको होते नको तिकडे भिवंडी मध्ये नसते दोन टेलर हो आडवा आलाय म्हणून हो आडवा आलाय म्हणून मला नाही अशी ट्रॅफिक आवडत बाबा चला मॅडम चालले 2 दिवसासाठी रक्षाबंधन आहे रक्षाबंधन जायला पाहिजेच सो पुन्हा दुटी आहे माझीच आणायला जायची आणि भाई जर व्हिडिओ बघत असेल तर भाई घेऊन ये प्लीज काय घेऊन ये चिरनेला आणि रक्षाबंधनचं सॉन्ग आलेलं आहे आजच अपलोड झालंय डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे सॉन्ग कसं झालं ऍक्च्युअली तर सॉन्ग मागे खूप मेहनत खोटे खोटे
कॅस्ट्रो आणायचे बोलल्यावर. मेहनत होती. सॉन्ग नक्की बघा आणि कसा वाटला ते सॉन्गवर कमेंट करून नक्की सांगा, कारण एवढी भारी स्टोरी झाली, अंगाला काटे येईल अशी स्टोरी येते. नाही स्टोरी सॉन्ग इमोशनल पण आहे, रक्षाबंधनच आहे, स्टोरी पण बहीण भावाची मस्त आहे. सो नक्की बघा आणि बघूयात आता भाईच भेटल्यावर भाईचं रिएक्शन. चल भेटो आता तिकडे डायरेक्ट. आणि माझा दादा माझे एवढे लाड करतो ना, मला घ्यायला आलाय. हा आम्ही घ्यायला आलो आणि गुड्डूने एक डायलॉग मला बोलली आहे गुड्डू, तो डायलॉग मी नंतर मारणार आहे. तो डायलॉग मी पेंडिंग बोलली घ्यायला नाही काम होता म्हणून नाही तर नाही तुला घेऊ बॅगा टाके गाडी ये ना बायट्या ये ना प्लीज ये ना. भक्तीला गाडी चालवता येते, चावी घे निक्सल. चल मुकाश तू मला बॅग न हालकड एक नंबरचा कुचका. आलो घरी भक्तीला सोडली पनवेलला आणि नाश्ता काय काय खातोय आईस्क्रीम पापडी. चलो ब्लॉगिंग चालूच आहे का इथं? दोघा बोलत नाही असू द्या. सो चला भक्ती गेली रक्षाबंधनला घरी, उद्या लगेच आणायला जाणार आहे. सो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.